बाकी इतर दोघांविषयी माझ्याकडे माहिती नाही, श्रीकांत शिंदे आणि भावना गवळी. बाकी राज्यसभेचे खासदार होते अनिल देसाई दिल्लीत आहे कोर्टाच्या कामात, आम्ही सगळेच होतो. राष्ट्रपती पदाच्या निवडणुकी संदर्भात नक्कीच चर्चा झाली, दोन्ही बाजूने चर्चा झाली. द्रौपदी मुर्मू या आदिवासी महिला आहेत उमेदवार राष्ट्रपती पदाच्या, त्यांच्याबाबत चर्चा झाली. यशवंत सिन्हांच्या बाबत चर्चा झाली. आणि शिवसेनेनं यापूर्वी अनेकदा राजकारणापलीकडे जाऊन व्यक्ती म्हणून राष्ट्रपती पदाच्या उमेदवारांना आपलं पाठबळ दिलेलं आहे. मग शेषन असतील, प्रतिभाताई पाटील असतील, प्रणव मुखर्जी असतील, असे निर्णय शिवसेनेने घेतलेले आहे. या संदर्भात सगळी चर्चा झाली आणि सर्व खासदारांनी निर्णय घेण्याचे अधिकार जे आहेत या संदर्भात हे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दिलेले आहे. आणि पक्षप्रमुखांचा जो आदेश आहे कोणाला कसं मतदान करायचं, हा सर्व खासदार आणि जे आमदार आहेत आमच्या ताईचे त्यांच्यावर बंधनकारक आहे. सर, एक चर्चा अशी पण समोर येत होती की तुम्ही या सगळ्यांच्या विरोधात होता. अजिबात नाही, अजिबात. जो पक्षाचा आणि पक्षप्रमुखांचा निर्णय असतो त्या निर्णयाच्या बरोबर संजय राऊत असतात. त्याच्या कुणी बातम्या चालवत आहेत ते मूर्ख आहेत, मूर्ख आहेत, त्यांना माहीत नाही. अशा अफवांवरती विश्वास ठेवू नका आणि तुम्ही बातम्या चालवू नका, इतकंच मी सांगतो. आमचे पक्षप्रमुख समर्थ आहेत निर्णय घ्या आणि ते योग्य निर्णय घेत, महाराष्ट्राच्या देशाच्या भावना समजून घेतील आणि निर्णय घेतील आणि त्या निर्णयाच्या पाठीमागे सगळे खासदार उभे राहतील. जिल्हा प्रमुख पदावरून ज्यांची हकालपट्टी करण्यात आली आहे संजय बांगर, आता ते म्हणत आहेत की शिवसेनेला कुठलाही अधिकार नाही, तालुका अध्यक्ष नाही तुला हटवणार. ठीक आहे, बोलू द्या, बोलू द्या. त्यांची हकालपट्टी झाल्याची बातमी सांगण्यामध्ये प्रसिद्ध झालेली आहे आणि ती पुरेशी. नवीन जिल्हा प्रमुख नेमले जात. शिवसेना ही उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरेंची, दुसरं कोणाची नाही. आणि पदावर ठेवण्याचे आणि हटवण्याचे पूर्ण अधिकार पक्षप्रमुखांना आहेत, त्यानुसार घेतलेले निर्णय आहे. कोणाला असं वाटत असेल अधिकार नाही तर त्यांचा भ्रम आहे. सर, शिंदे गटातील जे आमदार आहेत त्यांना अजूनही गळ घातली जाते की त्यांनी पुन्हा एकदा मातोश्रीवर यावं, पक्षामध्ये परत यावं, गुरु पौर्णिमा परत येते, जसं धर्मवीर चित्रपटात दाखवलेलं आहे की ज्या पद्धतीनं मातोश्रीवर येऊन बाळासाहेबांचे चरण स्पर्श केले होते. अगदी बाळासाहेब ठाकरे आमच्या सगळ्यांचेच गुरु, माननीय इंदुरदेव सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासारखा गुरु लाभणं हे भाग्य. ते आम्हाला लाभले, त्यांनी आम्हाला घडवलं, त्यांनी आम्हाला दिशा दाखवली, पुढे नेलं, मार्गदर्शन केलं एका महान गुरुप्रमाणे. त्यांनी शिवसेना निर्माण केली, बरंच काही केलं आणि या गुरुला मानवंदना देणं हे आमचं सगळ्यांचं कर्तव्य. त्यानंतर आता पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आहेत, बरं का, ते सुद्धा गुरुस्थानी आहेत. शिवसेनेचे नेतृत्व जो करतो तो गुरुस्थानी असतो शिवसेनेचा, एवढंच मी सांगतो. सर, हिंदी का हिंदी में आज बैठक में क्या हुआ? बैठक में जरूर राष्ट्रपति चुनाव के बारे में चर्चा हुई. हमारे सांसदगण उपस्थित थे, कुछ नहीं थे, चार पांच लोग नहीं थे, बाहर थे. और उस बारे में निर्णय लेने का अधिकार जो है वो शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे साहब को सभी ने दिए हैं और दो दिन में उस बारे में निर्णय होगा. शरद पवार साहेब बोलले होते की संभाजीनगरची नावाची कल्पना आम्हाला नव्हती, संपला विषय. शिवसेना खासदार संजय राऊतांची भाषा थोडीशी बदललेली आता बघायला मिळते, कारण शिवसेना खासदारांची उद्धव ठाकरेंसोबत जी चर्चा झाली, सुरुवातीला यशवंत सिन्हा यांच्या बाजूने राऊत बोलत होते, त्यांना पाठिंबा देण्यासंदर्भात बोलत होते अशी चर्चा होती. मात्र अशा बातम्यांना काहीही अर्थ नाही, दोन्हीही बाजूंनी चर्चा झाली. द्रौपदी मुर्मूंबाबतही शिवसेनेच्या खासदारांसोबत उद्धव ठाकरेंची चर्चा झाली आणि एकंदर सूर राऊतांचा असा दिसला की कदाचित शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे द्रौपदी मुर्मू जे भाजपकडून उमेदवार आहेत राष्ट्रपती पदाच्या, त्यांना पाठिंबा दिला जाऊ शकतो. सध्याचा राऊतांच्या बोलण्यातला सूर तरी असाच दिसत होता.
दरम्यान भाजप आणि शिंदेंशी जुळवून घ्या खासदारांच्या बैठकीत उद्धव ठाकरेंकडे ही मागणी करण्यात आली. भाजप आणि शिंदेंशी जुळवून घ्या असा सूर काही खासदारांनी बैठकीत लावला. उद्धव ठाकरेंकडे तशी सरळ सरळ मागणीच करण्यात आली. तसंच राष्ट्रपती पदाच्या उमेदवाराला पाठिंबा देण्यासाठी मातोश्रीवर जी बैठक बोलावण्यात आलेली होती त्यात राष्ट्रपती पदाच्या उमेदवाराला पाठिंबा दिल्यानं चर्चेची दारं उघडी राहतील असं मत खासदारांनी व्यक्त केल्याची माहिती मिळतीय. देशात भाजप मोठी ताकद निर्माण केली आहे पण त्याच्या सोबत राहिलं पाहिजे, आपण देखील त्यांच्या सोबत राहिलं पाहिजे. शिंदेसोबत 50 आमदार आहेत ते आजही मनाने आपलेच आहेत. आपण एकनाथ शिंदेंशीही जुळवून घेतलं पाहिजे असा सूर या खासदारांनी लावला. एकनाथ शिंदे आणि भाजपनं सत्ता स्थापन केली आहे, आपण दोघांशीही जुळवून घेतलं तर भविष्यात पक्षाचं हितच होईल असं या खासदारांचं म्हणणं होतं. कृष्णात पाटील याबद्दल आपल्याला अधिक माहिती देतील. कृष्णात तुमच्याकडे काय अधिक तपशील? रश्मा, खासदारांच्या आजच्या बैठकीमध्ये बऱ्याच घडामोडी झालेल्या दिसून येत आहेत. पहिल्यांदा तर राष्ट्रपती पदाच्या ज्या उमेदवार आहेत द्रौपदी मुर्मू, ज्या भाजप आणि NDA उमेदवार आहेत, त्यांना पाठिंबा देण्यावरून दोन गट पडले, ज्यामध्ये संजय राऊत हे एक वेगळी भूमिका मांडत होते, यशवंत सिन्हा यांची बाजू धरून लावत होते, तर इतर सर्व खासदार हे मात्र द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याच्या संदर्भातल्या मागणीवर ठाम होते. दुसरीकडे ही सर्व बैठक राष्ट्रपती पदाच्या उमेदवाराच्या संदर्भातली जी बैठक झाल्यानंतर जी दुसरी बैठक दुसरा मुद्दा उपस्थित झाला तो म्हणजे या सर्व उपस्थित असलेल्या बहुतांश खासदारांनी एक बाजू मांडली, ती म्हणजे भाजप आणि एकनाथ शिंदे गटाशी जुळवून घेणं गरजेचं आहे शिवसेनेच्या दृष्टीनं, आगामी काळामध्ये पक्षवाढीच्या दृष्टीनं आणि पक्षाच्या हिताच्या दृष्टीनं असं करणं गरजेचं असल्याचं मत या अनेक खासदारांनी मांडलं. रेश्मा, आपल्याला माहीत आहे जवळपास 40 आमदार हे एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहेत आणि त्यानंतर अनेक खासदार देखील उघडपणे भूमिका मांडताना दिसून येत होते. निश्चित तेव्हा आता आमदारांनंतर शिवसेनेच्या खासदारांचा सूर देखील भाजपसोबत जुळवून घेण्याचा आहे. याबद्दल आता उद्धव ठाकरे नेमकं काय निर्णय घेतात ते बघावं लागेल. कृष्णा, धन्यवाद. छत्रपतींचा विचार म्हणजे